नमस्कार, डी आर यू न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालिंदर साळवे. आजची विशेष खबर, मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. चोरी, दरोडे, विनयभंग यासारख्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. मध्य व पश्चिम उपनगरी रेल्वेच्या हद्दीत गुन्ह्यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. खून, चोरी, दरोडे, विनयभंग इत्यादी गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारी 2021 पासून जुलै 2022 पर्यंत विविध प्रकारचे एकूण 14,334 गुन्हे घडले असल्याचे रेल्वे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. सद्यस्थितीत रेल्वेमध्ये करोनापूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरांनी प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असलेल्या बॅगावर डल्ला मारण्यास सुरुवात केली, तर गर्दी नसलेल्या ठिकाणी महिलांची छेडछाड, विनयभंगाबरोबरच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्याही घटना घडू लागल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य आणि पश्चिम उपनगरी रेल्वे मार्गावर 2021 आणि 2022 एकूण 14,334 गुन्हे घडले आहेत अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरच सर्वाधिक गुन्हे घडले असून त्यांची एकूण संख्या 9,222 इतकी आहे, तर पश्चिम रेल्वे उपनगरी हद्दीमध्ये 5,112 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान विविध गुन्ह्यात अटक केलेल्या आणि त्यानंतर शिक्षा भोगूनही वारंवार गुन्हे करणाऱ्या 136 आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. चोरी तसेच लोकल प्रवासात फटका मारून चोरी करणे अशा गुन्ह्यामध्ये अटक केल्या आणि शिक्षा भोगून झाल्यानंतरही अशाच प्रकारचे वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्याचं काम केलं जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा डी आर व्ही न्यूज मराठी. डी आर व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.